लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। ज्यांच्या मेहनतीनं आजवर या श्रमिक नगरला आकार आला ते स्थानिक नगरसेवक शशिकांत भोईर, उपस्थित अन्य कार्यकर्ते, जमलेल्या बंधू भगिनींनो, जलवाहिनीमधून पाणी पुरवठा करण्याकरता 27 लाख रुपये मी दिलेले आहेत, तिचा आज शुभारंभ होता आणि RCC गटर बांधण्याकरता सुद्धा आज शुभारंभ होत आहे। शशिकांत भोईरनी श्रमिक नगरचा इतिहास सांगितला। एकेकाली MIDC गरिबांच्या झोपड्यात तोडत असे आणि लोक ज्याला माझ्याकडे आल्यानंतर या ठिकाणी पहिली झोपडपट्टी मी वसवली। हार्डिल्या केमिकलच्या पाठीमागे झोपडपट्टी होती, तिथे HPCL तर तिथे मी जीप घेऊन जात असताना लोकांनी मला प्रेमाने घेरलं की दादा आम्ही आता रस्त्यावर आलो। मी त्यांना गणकोड्याच्या ऑफिसमध्ये बोलवले आणि संध्याकाळी त्यांना जागा दाखवली। सुरुवातीला फार झोपड्या कमी होत्या, टप्प्याटप्प्याने वाढल्या। शशिकांतला अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आणलं चंद्रकांत काय आणि मग शशिकांतच्या माध्यमातून या ठिकाणी समाजसेवा सुरू झाली। MIDC परिसरामध्ये झोपडीच्या लोकांना पक्की घर ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा श्रमिक नगरमध्ये मिळाली। शशिकांत भोईर सातत्यानं MIDC चक्रा मारत होतं, माझ्या पत्रव्यवहार आणि अधिकारी वर्गाशी सुसंवाद चालूच होता। आता त्यावेळच्या साधारणपणे 275 घरकुल आहेत, आता इथे 6 ते 7 हजार लोकांची वस्ती झाली। शशिकांनी एक गोष्ट खरी सांगितली की आता पूर्वी पाणी होतं त्याच्यातला पहिल्यांदा 50% भाग कमी केला, 75% कमी केला। इन शॉर्ट आपल्या शहराचं पाणी चोरलं गेलं। काय केलं? पाणी चोरलं। आता ते कोणी चोरलं ते शशिकांत तुम्हाला नंतर सांगेल। आता मी राजकारणाच्या विषयी सांगतो की हे प्रभाग रचना सगळी कोल्याप्स होणार आहे। कुठली? 10-15 दिवसांमध्ये ही प्रभाग रचना कोल्याप्स होईल, आरक्षण सुद्धा कोल्याप्स होईल। आणि म्हणून कोणी लगेच समजू नका की आता हा आपला वॉर्ड आहे आणि आपला प्रभाग आहे, की तुम्हाला पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला सगळीकडे काम करायला लागणार आहे। माझा मेसेज समजला सगळ्यांना? हा। आता या ठिकाणी ज्या झोपड्या बांधणार आहे ते कुठलातरी बिल्डर येऊन बांधवणार नाही। मागच्या विधान भवनामध्ये माझं भाषण तुम्ही बघा, मी त्यावेळेला त्यांच्याकडून कबूल करून घेतलेलं आहे की राज्य सरकार बांधील आणि त्या ठिकाणी गोरगरिबांना मालकीची गरज आहे, भाडे करू नये, काय मालकी हक्क। झोपडीच्या लोकांना, गावच्या लोकांना आणि कॉलनीतल्या लोकांना सुद्धा आता लिव्ह लायसन्सचे भाडे करू। अरे सूर्यवंशी, शिडको काय करते? भाडे करू म्हणते, भाडे करू या गोष्टीला माझा विरोध आहे। आणि विधान भवनामध्ये मी जे बोललो तुम्ही भाषण ऐकला असेल। या ठिकाणी निश्चितपणे ही झोपडपट्टी त्या ठिकाणी तोडून त्या ठिकाणी बिल्डिंगही होतील। शशिकांतनी सांगितल्याप्रमाणे ते इंग्रजी शाळा 100% करून टाकू, 100%, आणि ती पण फुकट। कपडे लत्ते आज तुमच्या शाळेत मुलांना मिळतातच, तशा प्रकारचे इंग्रजी माध्यमांना सुद्धा करू। इथे दवाखाना येईल, या ठिकाणी वाचनालयाची तयारी चाललेली आहे। फक्त तुम्हाला आता काही लोक आता येतील, शशिकांत बोलला मगाशी कोण 500-1000 रुपये पण देईल एक दिवशी, 1 दिवसाकरता 1000 रुपयाने भागणार आहे का? मग तुम्ही जागृती करा की आपल्याला आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस आपला मोठा भाऊ म्हणून त्या ठिकाणी काम करणारे लोक पाहिजेत। आपल्याला एकदा
1,000-2,000 रुपये दिले आणि नंतर 5 वर्ष तोंड दाखवलं नाही आणि त्याच्यानंतर झोपडपट्ट्याच्या जागा पण विकणारे लोक येतील. काय बोलतो मी, मागच्या लोकांचे चेहरे जरा फोटो बिटो लावून टाका जरा, लोकांना सांगा कुठे कोणी त्या झोपड्यात अब जे रेकॉर्ड करा ना, मग त्याला काय करत आहे. ज्याने हलकटपणा केला त्याचे हलकटपणा उघड केला पाहिजे. आजवर दादानी तुमच्याकडे कोणाकडे 5 पैसे मागितले? परंतु तुमच्या प्रत्येक वेळेला दादा उभा राहिला का नाही? शशिकांत उभा राहिला का नाही? मनीषा उभी राहिली की नाही? भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्हा लोकांना आम्ही, मी बाहेरचे लोक समजत नाही, झोपडी लोक समजत नाही, आमच्या कुटुंबातील लोक समजतो ही गोष्ट खरी. त्याच धारणेतून नवी मुंबईतली झोपट्टी असो, गावचे लोक असो की शहरातले लोक असो, LIG मधले त्या सगळ्यांच्याच करता त्या ठिकाणी काम करतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVN इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.